नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, मी आत्ता आहे माझ्या ऑफिसच्या बाहेर उभा आहे आणि आज आपला कुठेतरी जायचा एक प्लॅन तयार करतो आहे. आणि ॲक्च्युली कार्यक्रम कालच चालू झालेला आहे आणि आज आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. ॲक्च्युली मी आता बाहेर गेलो होतो नॉर्थ विजिटला. जवळजवळ 4000 किलोमीटरचा आपला टूर झालेली आहे, त्यामुळे त्या टूरचे व्हिडिओ पण अजून आपले बॅलन्स आहेत. एडिटिंग करायचं आहे अजून आणि एडिटिंग झाल्यावर तिथे व्हिडिओ अपलोड होतील. ॲक्च्युली मला एडिटिंगचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे एडिटिंगला थोडा लेट होतो आहे आणि ते व्हिडिओ पण लवकरच येतील. आणि आज आपण जाणार आहोत बदलापूरला. मराठा फेस्टिवल कालपासून चालू झालेलं आहे. काल म्हणजे काल होती शिवजयंती आणि 19 ते 21 या पिरियडमध्ये हा महोत्सव चालू राहणार आहे. आणि आज आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर जाणार आहे आणि पाठीमागे माझ्या इथे ऑफिस आहे या कॉम्प्लेक्समध्ये अंबरनाथ स्टेशनच्या बाजूला. आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आपण कामावर सुटल्यावर डायरेक्ट जाऊ किंवा घरी जाऊन जाऊ, बघू. चला तर मित्रांनो, संध्याकाळी मराठा महोत्सवला जायचं प्लॅनिंग आपलं झालेलं आहे. माझा भाचा आहे अक्षय गुरव म्हणून, तो आपल्यासोबत असणार आहे. आणि हे अपडेट देण्यासाठी मी परत ऑफिसच्या बाहेर आलो आहे. इकडे आपलं ऑफिस आहे त्यापुढे तिकडे. आणि संध्याकाळी जायचं आपलं फायनल झालेलं आहे. संध्याकाळी आपण जाऊ आणि बघू तिथे कसं काय आहे. मित्रांनो, आपण बदलापूर स्टेशनला पोचलो आहे आणि पहाटे आवाज खूप आहे. तुम्हाला आवाज पोचतो काय माहीत नाही. आणि मी माझ्या मित्राची वाट बघतो. मित्र म्हणजे माझा भाचा आहे, तो आता येणार आहे आपल्याला घ्यायला. तिथून आपण जाणार आहोत बदलापूर फेस्टिवल. प्लॅनिंग चेंज झालेलं आहे, घरी जाऊन फ्रेश होऊन जाणार आहे. आता अक्षय आहे, तो क्लासला गेलेला आहे. तो क्लासवरून आल्यावर आपण करून फ्रेश होऊन नंतर जायचं आहे असं प्लॅनिंग झालेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण मराठा महोत्सवच्या इथे पोचलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहे अक्षय गुरव. हाय अक्षय. आणि याचा पण आहे चॅनल आहे. चॅनलचं नाव सांग. रॉयल कारभार. रॉयल कारभार असं आहे त्या चॅनलचं नाव आहे. आणि व्हिडिओ स्टेटसचं चॅनल हां, व्हिडिओ स्टेटसचं चॅनल आहे. आणि त्याच्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामचं काय हँडल? रॉयल कारभार. रॉयल कारभार इंस्टाग्राम स्टेटस. चला आतमध्ये जाऊन बघू कसं काय. मित्रांनो, या सर्व शिवकालीन तलवारी आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातल्या सगळ्या तलवारी आहेत या. इकडे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. पाठीमागे स्पर्धा चालू आहे. पाठीमागे इकडे स्पर्धा चालू आहे. मित्रांनो, समोर होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू आहे, हे तुम्ही बघू शकता इकडे. होम मिनिस्टर
वाचे तुम्ही आम्ही स्टेशनला झाले पॉकेट मारी नाही स्टेशनला झाले वाडीला जा पटकन बाईनी लाडाची कैरी बदलापूरची बाईनी लाडाची ग जागे बघा चिठ्ठी काढायची पटकन आणि चिठ्ठी काढलेली आहे आणि बघूया आता कोणाचं होत आहे बोल आणि कोणाचं होत आहे वाटत म्हणजे माझे विनोद कृपया मनावर घेऊ नका सगळ्यांचं चांगलं हो हीच आमची इच्छा आहे आणि स्टेशन बाद झालं नाही टेन्शन नका घेऊ आणि स्टेशन बाद झालं आहे बुटकेवाडी बाद झालेली आहे चला रेडी बुटकेवाडी आखी बुटकेवाडी बाद अरे ये क्या खा जाएगा कसा किलो ये खा जाए 200 रुपये पाव किलो अरे बेटा बेटा 200 रुपये पाव सब 200 रुपये सब आइटम 200 रुपये में सगळं 200 रुपये किलो किलो और इकडे बॅग आहे तिकडे पब्लिक आज थोडा कमी आहे काल जाम गर्दी होती शिवजयंतीला हा स्मोक काय बोलता स्मोक 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 काढतोय दादा बघा एक नंबर स्मोक बिस्किट काय माहित नाही विचारलं नाही कितीला दादा किती रुपये 15 12 3 6 15 चा खायचा आहे का
ब्लॉग बनवणे हो मोका ॲडव्हर्टाईज करतो फ्रीमध्ये दे इकडे पॉपकॉर्न कोल्ड ड्रिंक पापड पावभाजी स्पेशल पावभाजी परत पापड सॉफ्ट ड्रिंक थांबव वेगळे मावशी पेटली इथे असू द्या असू द्या चला आपापल्या वाडीला जा पटकन व्हेरी गुड रेडी आता स्टेशन कोणतं भागवतं बघू वाडी कोणती वाडी राहते आणि कोणती वाडी जाते आणि स्टेशन भाग झालेलं मित्रांनो एवढी काय आज गर्दी नाही तुला कसा वाटला मजा वाटली चांगलं म्हणजे बऱ्यापैकी आहे मराठा मस्त आणि याला कुल्फी खायची आहे कुल्फी खाऊ आपण स्मोक बिस्किट आहे सॉक्स स्मोक बिस्किट ट्राय करतोय अक्षय कसं आहे छान आहे का हातातून धूर काढ सोड ना तोंड धरून नको आला आणि आता मी पण ट्राय करतो बघतोय मला जमतोय अरे एकदम चांगलं आयटम आहे ट्राय करू आणि मित्रांनो स्मोक बिस्किट आम्ही ट्राय केलं आहे आणि चांगलं वाटलं जरा मजा वाटली थोडी तुम्ही पण कधी जरा ट्राय करा आपण कान वाला खरगोश वाला एटीएम ची पण सोय आहे घरगुती आहेत का दादा घरगुती पापड तांदळाचे हे मित्रांनो सर्व घरगुती पापड आहेत इकडे अरे मॅडम एक मिनिट हा दादा त्याचं दुकान कुठे इकडेच आहे का विक्रोळीचं आहे दादा आणि या दादाचं दुकान विक्रोळीला आहे आणि हे सगळे पापड घरगुती बनवलेले आहे थँक्यू दादा चिकन आयटम हॅलो
मित्रांनो, आता आम्ही थोडा फिरलो आहे आणि आज एवढी गर्दी काय फार नाही, थोडीफार गर्दी आहे. असा होता मराठी मराठा महोत्सव. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय, गुड नाईट. अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.